शहरी भागात पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसह सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घराघरात पोहोचवण्यास आपलं प्राधान्य आहे. शहरातील अल्पसंख्याक बहुल भाग हा बऱ्याच वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक परिसरात मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामातून शाश्वत विकासाची पायाभरणी करून अल्पसंख्याक बहुल भागात विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचं मनोगत अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केलं. शहराच्या अल्पसंख्याक बहुल भागात विविध विकास कामांचं लोकार्पण खोडके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या. अमरावतीतल्या अराफात कॉलनी येथील रस्त्यांचं खडीकरण आणि डांबरीकरण, असीम कॉलनीत कॅपिटल मेडिकल ते शराफा मस्जिद परिसरात अंतर्गत रस्त्यांचं खडीकरण आणि डांबरीकरणाचं काम पूर्णत्वास आल्यानं परिसराला नवी चकाकी आली आहे. या शृंखलेत झायद नगरात रस्त्यांचं खडीकरण आणि डांबरीकरणाचं काम करण्यात आलं. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट व पाहणी करून आमदार सुलभाताई खोडके यांनी विकास कामांच्या नामफलकांचं अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली. यावेळी आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासह त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात मूलभूत सुविधांच्या विकास कामांची पूर्तता न झाल्यानं स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं आवागमनाचा प्रश्नही निर्माण झाला होता, तर नादुरुस्त नाल्यांमुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. आमदारांनी या भागात विकास कामांकरता निधी उपलब्ध करून जनतेच्या समस्या निकाली काढल्या. आता शहराच्या अल्पसंख्याक बहुल भागाचा कायापालट होत असून मूलभूत सुविधांच्या पूर्ततेतून स्थानिक परिसराला नवी चकाकी आल्यानं नागरिकांचं जीवनमान उंचावत चाललंय. याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीनं आमदार खोडके यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कामांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पायाभूत सुविधांसह मानव विकासाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण नियोजित विकास कामांचा कृती कार्यक्रम राबवला असून त्याची पूर्तता केली जाते आहे. स्थानिक परिसरात सुसज्ज रस्ते, नाल्यांचं बांधकाम, स्वच्छता आणि सौंदर्यीकरण तसंच विविध पायाभूत सुविधांची उपलब्धता करून विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचं मनोगत आमदार खोडके यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. आगामी काळातही विकासाची मालिका अशीच अबाधित राहणार असून स्थानिक परिसरात अंगणवाडी सुविधा व मनपाच्या शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्धीवर आपला भर राहणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. जो कोई समस्या है वो सुधारने का काम हम करेंगे. इस तरफ से हमने काम शुरू किया लेकिन कोरोना के वजह से इसका उद्घाटन नहीं कर पाए, लेकिन आज लोकार्पण हो रहा है और उसके वजह से आज यहाँ पे 70 लाख के काम का उद्घाटन पहली बार, क्योंकि अभी शुरुआत हुई है और पहली शुरुआत आज 70 लाख के काम से हुई है और काम अच्छा हुआ है. हमारी भी जिम्मेदारी है, जो चुन के आते हैं उनकी भी जिम्मेदारी होती है कि वो काम करना चाहिए और वो हिसाब से मैं काम करती हूँ. छोटे साहब तो आपके इलाके में रहते हैं, मेरे सब भाई है जो मेरे साथ में रहते हैं, हर बार इलेक्शन पीरियड में थे, अभी भी है और आगे भी उनका समय से ही ये काम होता रहता है. तो काम करना है और मैं तो समझती हूँ रास्ते नाले बीज पानी का तो होते रहते हैं, ये तो करना जरूरी है और होना भी जरूरी है. अभी तो शुरुआत हुई है तो मैं आपको बोलते हैं आने वाले सालों में, यानी 2-2.5 साल रहे हैं लेकिन 2.5 साल बहुत सारे होते हैं, अभी शुरुआत हुई है. 2.5 साल में तो ये चेहरे का चेहरा पूरा बदल दूंगी, ऐसा मैं आप सबसे बताती हूँ.